बिंदुमाधव खिरे. बिंदुमाधव खिरे यांनी 1990 साली बीई कम्प्युटर सायन्स करून अगदी नुकतीच 2017 साली LLB ही कायदेविषयक पदवी मिळवली. 10 वर्ष IT सेक्टरमध्ये काम केल्यानंतर बिंदुमाधव खिरे यांनी LGBT ॲक्टिव्हिस्ट म्हणून लैंगिक अल्पसंख्याकांसोबत काम करायला सुरुवात केली. 2002 साली त्यांनी समलैंगिकतेविषयी जनजागृती, त्यांचे हक्क, त्यांचे स्वास्थ्य ह्याकडे लक्ष पुरवणारी समपथिक ट्रस्ट या नावाची संस्था सुरू केली. तसंच त्यांनी बिंदुमाधव खिरे क्विअर सीड फंड इनिशिएटिव्ह ही चळवळ उभी केली. लैंगिकता आणि HIV/AIDS संबंधित मार्गदर्शन करणारी हेल्पलाईन समपथिक ट्रस्टच्या माध्यमातून सुरू केली. तसंच संवाद ही हेल्पलाईन सुरू करण्यासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पहचान या प्रोजेक्टसाठी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून कार्य केले. पार्टनर इंद्रधनू, लैंगिक शिक्षण, लैंगिकता, HIV/AIDS हेल्पलाईन मार्गदर्शिका, मानवी लैंगिकता, इंटरसेक्स एक प्राथमिक ओळख अशा अनेक अभ्यासपूर्ण पुस्तकांचे लेखन त्यांनी केले. पुरुषोत्तम, जास्वंद यासारख्या नाटकांच्या पटकथा तसेच अनारकली, आवाहन या शॉर्ट फिल्म्स बनवल्या आहेत. भारती हॉस्पिटल, KEM हॉस्पिटल, भारती विद्यापीठ, कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, फर्ग्युसन कॉलेज, गरवारे कॉलेज या संस्थांमध्ये ते LGBT, HIV/AIDS, सेक्स एज्युकेशन इत्यादी विषयांवर व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहेत. आत्ता आपण ह्या तुझी ओळख होती त्याच्यामध्ये ऐकलं की हा LGBT समुदाय ह्याच्यामध्ये कुणाकुणाचा समावेश होतो? लैंगिक अल्पसंख्याक आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण लैंगिकतेचे 3 मुख्य पैलू समजून घेऊयात. सर्वात पहिलं आहे म्हणजे लिंग, ज्याला आपण बायोलॉजिकल सेक्स म्हणजे जन्माला आल्यावर मुलगा आहे का मुलगी आहे असं जनरली आपण विभागणी करतो, मुलगा झाला किंवा मुलगी झाली. ही विभागणी आपण जननेंद्रिय, बाह्य जननेंद्रिय बघून जनरली केली जाते. ही समाजमान्य विभागणी जरी असली तरी एक लैंगिक अल्पसंख्याकाचा हा भाग आहे की काही बाळं अशी जन्माला येतात की ज्यांना स्त्री आणि पुरुषाची दोघांची काही अंशी विकसित जननेंद्रिय असतात. ती बाह्य असू शकतात किंवा आंतरिकही असू शकतात. तर अशा बाळांना किंवा अशा व्यक्तींना की ज्यांना ॲम्बिग्युअस जेनिटॅलिया आहे अशांना मराठीतला जवळचा शब्द द्विलिंगी आणि इंग्लिशमध्ये इंटरसेक्स आय असा शब्द म्हणला जातो. दुसरा जो आहे तो वयात यायला लागल्यावर प्रत्येक व्यक्तीला आपण जग पुरुषाच्या नजरेने अनुभवतो का स्त्रीच्या नजरेने अनुभवतो हे आपल्यातच स्वतःला उमजायला लागतं. याला आपण लिंगभाव, जेंडर आयडेंटिटी म्हणतो. बहुतांशी जणांसाठी तुमचं जे शरीर आहे तो त्याच लिंगाचा तुमचा लिंगभाव असतो. म्हणजे तुमच्या मेंदूची घडण अशी झालेली असते की शरीर पुरुषाचं असेल तर तुम्ही जग आणि जग बघणं आणि त्याची अनुभूती एका पुरुषाच्या नजरेतनं घेता. स्त्री असाल तर तुमचं जग बघण्याचं आणि अनुभूतीचं दृष्टी ही स्त्रीची असते. पण बहुतांशी जणांसाठी जरी हे खरं असलं तरी अंदाजे 0.5% पॉप्युलेशन अशी असते की शरीर एका लिंगाचं असतं पण लिंगभावाची, तुमची जग बघण्याची आणि अनुभूतीची घडण विरुद्ध लिंगाची झालेली असते. म्हणजे शरीर पुरुषाचं आणि लिंगभाव स्त्रीचा. मेल टू फिमेल ट्रान्सजेंडर आपण जे तृतीयपंथी रस्त्यात बघतो की जे साड्या घातलेले असतात, टाळ्या वाजवतात, पैसे मागतात, हे सगळे तृतीयपंथी मेल टू फिमेल ट्रान्सजेंडर्स आहेत. याचा अर्थ जन्मानी मुलगे आहेत, लिंग मुलाचं आहे पण त्यांच्या मेंदूची घडण मुलीची असल्यामुळे त्यांचं सगळं लाईफस्टाईल आपण ज्याला म्हणतो जीवनशैली हे एका मुलीसारखी किंवा एका स्त्रीसारखी असते. तसंच काही फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर्स पण असतात की शरीर स्त्रीचं आहे, डेव्हलपमेंट ॲनाटॉमिकली म्हणजे जननेंद्रिय स्त्रीची आहेत, ॲम्बिग्युटी कोणती नाही, पण मेंदूची घडण ही पुरुषासारखी असल्यामुळे त्या पुरुषाच्या नजरेने जग बघतात आणि अनुभवतात. म्हणजे फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर्स हा दुसरा लैंगिक अल्पसंख्याकाचा भाग. आणि तिसरा आहे ते वयात आल्यावर बहुतांशी लोकांना विरुद्ध लिंगाच्याच काही व्यक्तींबद्दल भावनिक शारीरिक आकर्षण जाणवतं आणि अशाच कुठल्या तरी व्यक्तीबरोबर दीर्घकाळ नातं प्रस्थापित करायची इच्छा होते. हे जवळपास 90% लोकांबद्दल खरं असलं
तरी काही जण असतात हे बायसेक्शुअल किंवा उभयलिंगी असतात की ज्यांना दोन्ही लिंगाच्या व्यक्तींबद्दल आयुष्यभर स्टेबल आकर्षण राहतं, म्हणजे स्त्रियांबद्दलही आणि पुरुषांबद्दलही. आणि 3% असे पुरुष असतात की ज्यांना फक्त आयुष्यभर पुरुषांबद्दलच भावनिक आणि शारीरिक आकर्षण जाणवतं, ज्याला आपण समलिंगी, गे किंवा होमोसेक्शुअल म्हणतो. आणि ज्या स्त्रियांना फक्त कायम स्त्रियांबद्दलच लैंगिक आकर्षण जाणवतं, त्याला आपण गे विमेन किंवा समलिंगी स्त्रिया किंवा लेस्बियन हा जो शब्द वापरला जातो. तर LGBTI आपण जेव्हा म्हणतो तेव्हा एल स्टँड्स लेस्बियन समलिंगी स्त्रिया, जी म्हणजे गे समलिंगी पुरुष किंवा आणि समलिंगी स्त्रिया, बी म्हणजे उभयलिंगी बायसेक्शुअल पुरुष आणि स्त्रिया, टी म्हणजे ट्रान्सजेंडर तृतीयपंथी मेल टू फिमेल किंवा फिमेल टू मेल, आणि इंटरसेक्स म्हणजे द्विलिंगी व्यक्ती. असे हे अल्पसंख्याक एवढ्यासाठी आहेत की इतर मेजॉरिटी जरी 90% असली तर ह्या सगळ्यांची गोळाबेरीजसुद्धा 10%पेक्षा जास्ती येणार नाही. पण 10% हे जर तू जागतिक लोकसंख्येच्या संदर्भात बघितलंस, जागतिक सोड भारताच्या लोकसंख्येच्या बाबतीत जरी बघितलंस, तरी 10% ही खूप मोठी पॉप्युलेशन आहे. हो हो, खूपच मोठी आहे. म्हणजे 3% समलिंगी पुरुष म्हणलं तर कुठल्याही 100 पुरुषांमध्ये रँडमली त्यातले 3 जण असणार आहेत की जे पूर्णपणे समलिंगी आहेत. हा आकडा खूप मोठा येतो तो. या गटातील सगळ्या व्यक्तींकडे, म्हणजे LGBTI या गटातील सगळ्या व्यक्तींकडे विकृती म्हणून पाहण्याचा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. तर त्यातलं वेगळेपण म्हणजे विकृती नव्हे हे स्पष्ट करणारं वैद्यकक्षेत्र, मनोविकारशास्त्र आणि कायदा, ह्या तिघांची आत्ताची भूमिका काय आहे? तुम्ही म्हणता तसं हा एक वैद्यकीय आजार आहे किंवा विकृती आहे अशा तऱ्हेचा वैद्यकीय दृष्टिकोन होता, हे खरं आहे. पण आता तो बदललेला आहे. म्हणजे कसं आहे की शेवटी सायकॅट्री हे पूर्वी धर्माच्या विचारांनीच प्रभावित होत होत मग काउन्सिलिंग म्हणजे कन्फेशन आणि कन्फेशन नंतर काउन्सिलिंग असं करत आल्यामुळे तोही प्रवास क्लिष्टच झालेला आहे. पण उशिरा काय होईना वैद्यकीय शास्त्र लक्षात आलेलं आहे की तुमची लैंगिकता समाजमान्य नसली किंवा मेजॉरिटेरियन नसली तरी ती विकृती आहे किंवा आजार आहे असं नाही. कोणी उजव्या हाताने लिहितं, कोणी डाव्या हाताने लिहितं, कोणाचे केस सरळ असतात, कोणाचे कुरळे असतात, एवढंच वेगळेपण आहे, ते नैसर्गिक आहे. आणि माझ्या इथं 2 स्टेटमेंट्स आहेत. इंडियन सायकॅट्रिक सोसायटीनी आमाला आपली सुप्रीम कोर्टाची लढाई 377 जेव्हा चालू होती तेव्हाही दिलेलं आहे, आणि वर्ल्ड सायकॅट्रिक असोसिएशननी पण दिलेलं आहे की ही या सगळ्या लैंगिकता नॉर्मल आहे, यात कुठंही ॲबनॉर्मॅलिटी विकृती किंवा आजार नाही. आणि त्या नॉर्मल असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं काउन्सिलिंग, थेरपी, औषधोपचार करून त्या बदलता येत नाही. एक तर त्या बदलता येत नाहीत कारण त्या नैसर्गिक आहेत, आणि दुसऱ्या त्या नॉर्मल आहेत आणि तो आजार नसल्यामुळे जो आजार नाही तो बरा करायला काय जाता, असा तऱ्हेचा उघडपणे सवाल आहे तो. बरं, पण आता हा इंडियन सायकॅट्री सोसायटी, वर्ल्ड सायकॅट्री असोसिएशन यांनी असं केलं यासाठी त्यांनासुद्धा बऱ्याच काही संघर्षातून जावं लागलं असेल नाही का? म्हणजे नक्कीच, म्हणजे पुण्यामध्ये इंडियन सायकॅट्री सोसायटीची परिषद होती वार्षिक, आणि तेव्हा त्यांच्याच एका मानसोपचार तज्ज्ञांनी, त्यांच्या प्रेसिडेंटनी अत्यंत चुकीचं विधान या विषयाबद्दलचं केलं होतं. आणि तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही पत्रकार परिषदेत घेऊन याचा निषेध करणार आहोत, कारण तुमचा जर प्रेसिडेंट असं म्हणत असेल तर लोकांमध्ये अजूनच तो गैरसमज निर्माण होईल म्हणून. तेव्हा त्यांचे व्हाईस प्रेसिडेंट येऊन पत्रकार परिषद बोलले होते की नाही, त्यांचं ते वैयक्तिक मत आहे, ते आमचं सोसायटीचं मत असं नाही आहे. पण आम्ही म्हणलं की दर प्रेसिडेंट येऊन तर असं आज जो एक म्हणतो आहे उद्या दुसरं काहीतरी म्हणेल, तर आम्हाला लेखी पाहिजे. आणि सुदैवाने त्याच्यानंतरचे जे प्रेसिडेंट आले डॉक्टर जी प्रसादराव म्हणून IPSA आणि वर्ल्ड सायकॅट्रिक असोसिएशनचे डॉक्टर दिनेश भुगरा म्हणून माझ्या माहितीचे होते, त्या दोघांना विनंती केली की आम्हाला लेखी द्या, आम्हाला 377 केसमध्येही वापरता येईल, आणि परत कुठल्या तरी पालक माझ्या मुलाला ठीक करा म्हणून माझ्याकडे आलं तर मला हे कागद पुढे ठेवता येतील म्हणून. माझा आनंदाची गोष्ट आहे की त्या दोघांनाही ते मला दिलं, ते आजही माझ्यापाशी आहे. आणि कुठलाही पालक माझ्याकडे काउन्सिलिंगला आले की आणि म्हणले की माझ्या मुलाला ठीक करा, त्याला आजार आहे, की पहिली याची एक प्रत आम्ही त्यांना देतो. 377 लढाई म्हणजे काय आणि तो निर्णय कोर्टाचा आपण ऐतिहासिक का मानतो? मुद्दा असा आहे की समाजमान्य ही लैंगिकता नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे, पण
त्याचे जे अनेक पैलू आहेत त्यातला एक जसा वैद्यकीय एक महत्त्वाचा मुद्दा होता की जर वैद्यकीय शास्त्र आजार मानतं तर मग हे आजारीच आहेत असं एक निगेटिव्ह दृष्टिकोन होता. दुसरा एक समाजाला कारणीभूत धर्माच्या व्यतिरिक्त जो होता तो म्हणजे कायदा. तो 377 कलम आम्ही ज्याला इंडियन पिनल कोड 377 म्हणतो हा ब्रिटिशांनी आणलेला. हा कायदा ब्रिटिशांकडं द बगरी ॲक्ट म्हणून त्यांचा जो कायदा होता त्याच्यावर आधारित आणि तो कायदा बायबलवर आधारित अशी त्याची हायरार्की आहे. तो बेसिकली काय सांगतो, प्रजनन न होणारा कोणताही दोन व्यक्तींमधला संबंध हा गुन्हा आहे. बरं, पुरुषाबरोबर असो स्त्रीबरोबर असो किंवा जनावराबरोबर असो, प्रजनन अगेन्स्ट द ऑर्डर ऑफ नेचर, अनैसर्गिक लैंगिक संबंध हा गुन्हा आहे. आता ह्या कायद्याची दोन महत्त्वाच्या अडचणी अशा की याच्यात संमतीचा उल्लेखच नाही आहे. म्हणजे संमतीने केला तरी तो गुन्हा आहे, जबरदस्ती केली तरी तो तितकाच मोठा गुन्हा आहे. वयाचंही त्याच्यात अट नाही, म्हणजे दोन प्रौढांनी संमतीने खाजगीत केलेला संबंधही तो अनैसर्गिक संबंध गुन्हा आहे आणि संमतीने प्रौढांमध्ये खाजगीत संबंध झालेलेही गुन्हा आहे. त्यामुळे संमती आणि वय या दोनाचं हे नसल्यामुळे जर दोन व्यक्ती प्रजनन होणारा संभोग थोडासा कन्फ्युजिंग लोकांना गोंधळात टाकणारा असेल, पण अनैसर्गिक संभोगाची कोर्टाने सातत्याने लावलेला अर्थ असा आहे की ज्या संबंधातनं प्रजनन होणार नाही. आता हा कायदा 1860 सालचा आहे, तेव्हा कुटुंब नियोजनाची साधनं नव्हती. कारण त्या कायद्याच्या दृष्टीने आज जवळपास सगळ्यांनीच त्या कायद्याचं उल्लंघन कुठल्या तरी मार्गाने केलेलंच आहे. पण तसा तो अर्थ लावत गेल्यामुळे दोन पुरुष जर प्रेमाने एकत्र येत असतील किंवा स्त्रिया येत असतील किंवा एखादी तृतीयपंथी कोणाबरोबर येत असेल आणि लैंगिक संबंध प्रौढ संमतीने आणि खाजगीत करत असेल तरीसुद्धा तो गुन्हा, कारण त्यातनं प्रजनन होणार नाही हे नक्की आहे. आता आमच्या बेडरूममध्ये डोकून आम्ही काय करतो हे बघण्याचा खरंच सरकारला अधिकार आहे का, हा एक प्रश्न होता. आणि दुसरी गोष्ट, हा कायदा फक्त समलिंगी संबंधांना नाही लागू, हा भिन्नलिंगी संबंधांनाही तितकाच लागू आहे. म्हणजे स्त्री पुरुषांनी संमतीने लग्न झालेल्या नवरा बायकोनीसुद्धा प्रजनन न घडवणारा संबंध केले तरीही ते गुन्हा होते. हो, फक्त स्त्री पुरुष नवरा बायको बेडरूममध्ये काय करतात कोणी विचारत नाही, पण दोन पुरुष किंवा दोन स्त्रिया काय करतात हे काही केलं तरी ते 377 व्हायलेट करतं अशा अर्थे त्याचा अर्थ उघड होता. आणि त्यामुळे तो आमच्या मूलभूत अधिकारांवर गदा आहे म्हणून हा दिल्ली हायकोर्टात केस दाखल झाली होती. त्यात 8 वर्ष लढून 2009 साली आमच्या बाजूंनी दिल्ली हायकोर्टाने निकाल दिला. कधी नवत ते सगळे धर्म एकत्र आले आणि त्यांच्या सर्व सगळेजणं सुप्रीम कोर्टात गेले की हे धर्माविरुद्ध आहे, संस्कृतीविरुद्ध आहे, संस्कृती रसातळाला जाईल, तुम्ही याला मान्यता दिली तर समाजात सगळेचजणं तसं काही करायला लागले तर काय होईल. आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो निकाल फिरवला 2013 ही अत्यंत मोठी शोकांतिका आहे की सगळं जग ज्या दिशेने चाललं आहे आम्हाला आशा होती की सुप्रीम कोर्टही मानवाधिकारांच्या दृष्टीने निकाल देईल, तो त्यांनी दुर्दैवाने दिला नाही. आणि मग आम्ही क्युरेटिव्ह पेटिशन दाखल केली, ती 2-3 वर्ष तशीच पडून राहिली. पण सुदैवाने आमच्या एक वेगळाच निकाल आमच्या मदतीला आला, तो म्हणजे आधार कार्डाची जी वाद होता की सरकारने कोर्टात असं आधार कार्डाचे जे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका दाखल केली होती की राईट टू प्रायव्हसी इज नॉट ए फंडामेंटल राईट. म्हणजे आधार कार्डाचा मूळ मुद्दा होता की तुम्ही बायोमेट्रिक घेताय, सगळं घेताय आणि प्रायव्हसी आमची व्हायलेट होती, आमच्या खाजगी जीवनाचा अधिकार व्हायलेट होतो आहे. तर प्रायव्हसी खाजगी जीवनाचा मूलभूत अधिकार आहे कुठं, तो नाहीच आहे असा सरकारचा दावा होता. कारण आपल्या संविधानात राईट टू प्रायव्हसी असा एक्सप्लिसिट फंडामेंटल राईट कुठं दिलेला नाही आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने 9 जजेसचं एक खंडपीठ बसवलं आणि त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आम्हाला हे ठरवू दे की राईट टू प्रायव्हसी फंडामेंटल राईट आहे का. आणि 9 जजेसनी एकमुखाने सांगितलं की हो तो आहे आणि कोणीही असा सहजपणे तो काढून घेऊ शकणार नाही, फार नॅरो ग्राउंड्स राहतील तुम्हाला तो अधिकार काढून घ्यायचा असेल तर. आणि त्याच जजमेंटमध्ये 3 जजेसनी स्पष्ट सांगितलं ह्या विचारात घेता 377 कलम हे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतं. जर ते संमतीने असेल, प्रौढांमध्ये असेल आणि दोन व्यक्तींमध्ये असेल तर सरकारला उगाच तिथं डोकवण्याचा अधिकार नाही म्हणून. त्याच्यानंतर लगेचच 5 न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं आणि त्यांनी 6-8 महिन्यातच हा निकाल दिला आणि एकमुखाने दिला की प्रौढ असतील आणि संमतीने असेल तर तो गुन्हा असू शकत नाही. या सगळ्या कायद्याच्या लढाईमध्ये तुझा आणि तुझ्या समुपथिक ट्रस्टचा सहभाग काय?
एक तर असं की सुप्रीम कोर्टाच्या लॉयर्स कलेक्टिव जी हायकोर्टात जेव्हा केस लढत होती तेव्हा मी जवळपास सगळ्या त्यांच्या मीटिंग्समध्ये होतोच. दुसरी गोष्ट, आमच्या बाजूनी लढण्यासाठी असं आमच्या मीटिंगमध्ये ठरलं होतं की मानसोपचार तज्ज्ञ ना आपण भेटूयात, आणि ज्यांना जे जे उदारमतवादी आहेत आणि ज्यांना वाटतं हा कायदा समलिंगी किंवा लैंगिक अल्पसंख्यकांमध्ये निराशा निर्माण करतो किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या विरोधात जाणारा आहे तो, तर तुम्ही आमच्या वतीने इंटरव्हीन करा, ॲफिडेव्हिट्स द्या सुप्रीम कोर्टाला म्हणून. तर पुण्याच्या इथलं काम मी स्वतः बघितलं आहे आणि संबंध देशभरातले जे काही 13 मानसोपचार तज्ज्ञांनी ॲफिडेव्हिट्स दिलेले आहेत त्या 13 6 पुण्यातले आहेत, आणि या 6 जणांनी ते काम मी बघितलं. आणि दुसरी गोष्ट माझ्या आईची, की दुसरा एक इंटरव्हेन्शन असं करायचं ठरलं की पालकांनी सुद्धा इंटरव्हीन करावं की आमच्या मुलांवर हा अन्याय, त्यांना जर संसार करायचा असेल तरी ठीक आहे, लग्न रचना हे जरी नसलं तरी जो गुन्हा नाही आहे त्याला तुम्ही गुन्हा ठरवून त्यांना निष्कारण तुम्ही गुन्हेगार ठरवता हा त्यांच्यावर अन्याय आहे. तर पालकांनीसुद्धा इंटरव्हीन करून ॲफिडेव्हिट्स दाखल करावीत. तर 17 पालकांनी ज्या देशातल्या ॲफिडेव्हिट्स दाखल केली त्यातली माझी आई एक आहे. त्यामुळे याचबरोबर माझी संस्था अर्थातच फील्ड लेवलवर लोकांना सेन्सिटायझेशन करतच होती, पण यातलं ह्या दोनातलं योगदान माझं. तिसरं हे ह्याच हे जे सर्टी हे स्टेटमेंट्स जे आलेल्या सायकॅट्रीच्या ह्या माझ्या मी स्वतः पुढाकार घेऊन केलेले आहेत. त्यामुळे ह्या सायकॅट्री स्टेटमेंट्स ज्या ती सुप्रीम कोर्टालाही आपण सबमिट केलेल्या आहेत आणि वापरतो तोही योगदान माझं आहे. या क्षेत्रामध्ये काम करावं ही जी तुझी प्रेरणा आहे आणि तू अनेक पद्धतीने ते काम करतोयस, त्यातल्या स्वानुभवाच्या भागाकडे आपण आता येऊया. तुझ्यातल्या वेगळेपणाची जाणीव तुला कधी आणि कशी झाली? मला वयात आल्यावर 7वी 8वीत मला जाणीव झाली की इतर मुलं जशी ते तेव्हा डेबोनेर मासिक असायचं की ज्याच्यात स्त्रियांची विविध पोझेसमधली चित्रं असायची आणि मुलं ती आदाशासारखी मधल्या सुट्टीत बघायची, मला ते बघून काहीच वाटायचं नाही. फक्त एक सर्वायवल इन्स्टिंक्ट असतो की नाही बाबा हे इतरांसमोर बोललो तर टवाळी होईल किंवा वाळीत टाकलं जाईल, या भीतीपोटी मी ते कधी बोललो नाही. पण तेव्हा जाणवायला लागलं की नाही, मला पुरुषांबद्दल किंवा कुठल्या तरी नटाबद्दल जे आकर्षण जाणवत आहे ते मला ही मुलं जसं ज्या नट्यांबद्दल बोलतात किंवा असं मला काही जाणवत नाही आहे. फक्त त्या काळात तेव्हा इंटरनेटही नव्हतं, मग त्यावेळी तर मला टी व्ही पण आमच्या शेजाऱ्यांकडे होता, आमच्याकडे टी व्हीही नव्हता, हा विषय तो कधी पेपरमध्ये यायचा नाही, मीडियाही नव्हतं, त्यामुळे माझ्या आकर्षणाला काय म्हणतात हा शब्द मला माहीत नव्हता. स्वतःचा वेगळेपणा ॲक्सेप्ट करायची तुझी लढाई अनेक वर्ष चालली, त्याच्यातले प्रमुख टप्पे आम्हाला सांगशील? एक तर मी अत्यंत सनातनी कुटुंबात वाढलेलो आहे, म्हणजे उपास तापास पूजा की लैंगिक शिक्षण हे तर बोलण्याचे विषयच नव्हते. आई वडील सगळ्यांना घाबरून मध्यमवर्गीय राहणारे आणि त्यामुळे मला ज्या भावना आहेत हे पाप आहे, आणि देवावर खूप श्रद्धा त्या काळी असल्यामुळे, आता ॲग्नॉस्टिक आहे पण अज्ञेयवादी, पण त्या काळात खूपच श्रद्धा होती आणि मला अशा लैंगिक इच्छा किंवा भावना येणं हे कुठंतरी त्या परमेश्वराचा अपमान आहे किंवा असं ते खूप होतं, आणि त्यामुळे मी स्वतःचा द्वेष करायला लागलो. पुढं तो द्वेष वाढला जेव्हा मी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेलो आणि ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीमध्ये जेव्हा मेडिकल पुस्तकं वाचायला लागलो तेव्हा सगळं ते डिसऑर्डर म्हणून यायचं, तेव्हा डिप्रेशन आलं. मी हुशार मानला गेलेलो त्या वर्षी 11 विषयातल्या 10 विषयात मी नापास झालो. घरच्यांकडे ना काय होतं आहे बरं मला सांगण्याचा प्रश्नच नव्हता. तो सिव्हिअर डिप्रेशन आलो, म्हणजे एक दिवस तर मी गच्चीच्या टाकीवर आत्महत्या करू, उडी टाकून आत्महत्या करावी इतपत माझ्या मनात ते विचार येऊन गेले. मी कसा सावरलो मला माहीत नाही, पण कसा बसा सावरलो. पण हे नंतर इंजिनिअरिंग झालं, 2-4 नोकऱ्या झाल्या, मग मी USला गेलो. पण तरीसुद्धा ही भीती सातत्याने होती की हे चुकीचं आहे, हे पाप आहे, आणि काही झालं तरी मला समाजमान्य चौकटीतच जगलं पाहिजे, आईवडिलांना कळलं तर त्यांना किती दुःख होईल. आणि मग मी लग्न केले का मुलीशी, ही तिची फसवणूक केली. आईवडिलांना काहीच माहीत नव्हतं, आईवडील खुशीत होते की मुलाचं लग्न झालं, कारण सगळ्या आईवडिलांना तो एक रास्ता असतो, मुलांचं लग्न होणं, आपण आजी आजोबा होणं, तो ठरवलेले टप्पे असतात. ते लग्न वर्षभर पण टिकलं नाही, वर्षभराने तो डिवोर्स झाला, कारण त्या स्त्रीबरोबर मला कोणतं सुख देण्याची इच्छाच होत नव्हती. त्याचा मलाही खूप त्रास झाला, घरच्यांना तर ऑब्व्हियसली, आमच्या घराण्यात कधी डिवोर्स झाला नाही आणि तुझ्यामुळे तो ते एक दडपण होतं.
आणि इतरांना माहीत नसलेली गोष्ट म्हणजे मी कोणाची तरी फसवणूक करून समाज मान्यता घ्यायचा प्रयत्न करत होतो आणि कुठंतरी मी माझ्या आईवडिलांच्या जे दुःख त्यांना होऊ नये म्हणून टाळत होतो तेच दुःख त्यांच्या वाट्याला वेगळ्या मार्गाने आलं. हे गिल्ट कॉम्प्लेक्स खूप होतं. परत यू एसला जेव्हा मी गेलो तेव्हा तिथं त्रिकोण म्हणून सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक सॅन होजे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये LGBT ग्रुप आहे. तर अशोक अरविंद म्हणून IIT इथले जे तिकडं मायग्रेट झाले होते त्यांनी सुरू केलेला, तिथं मी त्यांची मदत मागितली. तिथं गेल्यावर त्यांच्याशी बोलून मग हे दिस इज नॉर्मल माझा मग द्वेष हळूहळू कमी व्हायला लागला. मी त्या संस्थेसाठी व्हॉलंटिअर करायला लागलो. मग त्रिकोणचं क्वार्टरली मॅगझिन होतं त्याचं असिस्टंट पब्लिशर झालो. मग पब्लिशर झालो तेव्हा मी ग्रीन कार्ड फाईल केलं होतं की मला इंडियात नाही राहता येणार म्हणून. पण तेव्हा मला एवढा कॉन्फिडन्स आला हे व्हॉलंटिअरिंग करून आणि तिथल्या प्राईड वॉक्सला जाऊन की म्हटलं नाही इथं मी माझ्यापासून पळून जातो आहे, का पळून जायचं मी. आणि मग मी ग्रीन कार्ड कॅन्सल करायला लावलं. आणि तू मुद्दामून जाणतेपणे भारतात परत आला. मी 99 एंडला मी त्यांना सांगितलं की मला ग्रीन कार्ड प्रोसेसिंग थांबवा. आणि माझी एक ब्रांच इथं अंधेरी सिप्समध्ये होती, इन्फोसिस कॉर्पोरेशन. तर त्यांना सांगितलं की माझी इथं ट्रान्सफर करा, मला कायमचं इंडियाला जायचं आहे म्हणून. आणि मग March-April 2000 मी कायमचा परत आलो. आल्याबरोबर आई वडिलांचं परत सुरू झालं की नाही आता मागचं लग्नाचं विसरून जा, आता परत दुसरं लग्न तुझं बघू म्हणून. तेव्हा मी स्पष्ट सांगितलं, म्हणलं नाही मी एक चूक केली आहे, मला मान्य आहे ती, पण उशिरा का होईना मला शहाणपण आलं आहे, माझी चूक मला मान्य आहे, पण आता हे नाही. आणि एवढंच नाही तर मला आता मी जी चूक केली ती इतरांनी करू नाही म्हणून मला आता काम करायला लागायचं. त्याच्यानंतर आई वडील घाबरले कारण माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न व्हायचं होतं. त्यांना ही भीती की मी सगळ्या जगाला सांगितलं तर तिचं लग्न होणार नाही. त्यामुळे मग आम्ही तडजोड अशी केली की जोवर तिचं लग्न होत नाही तोपर्यंत मी गप्प बसेन. आणि मग तेव्हा मी मुंबईत काम करायचो, दर महिन्याला एकदा तरी सॅटर्डे संडेला पुण्याला जायचो आणि पुण्याला एक आमच्या गटाची मी मीटिंग घ्यायला लागलो. आणि मग हमसफर ट्रस्ट अशोकला, अशोकराव कवी आमचे इंडियाचे पहिले गे ॲक्टिव्हिस्ट, त्याला सांगितलं की म्हटलं मला आता पुण्यात काम सुरू करायचं आहे. तो मध्ये मग माझ्या बहिणीचं लग्न झालं आणि मग मी घरच्यांना सांगितलं की आता मी गेलं. जे वर्ष होतं त्या वर्षामध्ये अशोक राव कवी यांचं साप्ताहिक आपला फोर्टनाईटली कॉलम होता तो लोकसत्तेसारख्या एका वृत्तपत्रानं रविवारच्या आवृत्तीत प्रसिद्ध केला. मला वाटतं ही सामाजिक अभिसरणाच्या आणि परिवर्तनाच्या दृष्टीनं खूप महत्वाची गोष्ट होती. अगदी. आणि तू आता तूही लिखाण केलंयस आणि तुझा ट्रस्टही काम करतो. तुझा ट्रस्ट काय काय काम करतो आम्ही थोडंसं पाहिलं त्या फितीमध्ये, पण जरा सांग. एकतर जेव्हा मी काम करायला लागलो तेव्हा लक्षात यायला लागलं की लोकांना प्रश्न खूप आहेत आणि नुसतं LGBT नाही, अगदी लैंगिक शिक्षणापासून आहेत. शाळा कॉलेजमधल्या लैंगिक शिक्षणाला तसा काही फारसा बहुतेक ठिकाणी अर्थ नसतो. शिक्षक फक्त पानं पलटतात आणि पुढं जातात. HIV/AIDS माहिती नाही, माझ्या विषयाची तर आजही नाही. तर म्हणून हेल्पलाईन सुरू केली. खूप वेळा लोक ट्रस्टमध्ये यायची आणि म्हणायची तुम्ही जी पुस्तकं मला वाचायला देतात ती सगळी पाश्चात्य इंग्लिश कल्चरमधली आहेत, पण आमचे अनुभव इथल्या गोष्टी सांगणारी मराठीत काय आहे. आणि खरंच काय नव्हतं. म्हणून मी ते पार्टनर माझं पहिलं, थोडे त्यातले माझे अनुभव आहे थोडे काल्पनिक, असं मिळून ती एका समलिंगी मुलाची तारुण्यात येतानाची डायरी आहे की ज्यांनी जगात काहीतरी अनुभव घेतला आणि मग स्वतःचे व्यक्तिगत अनुभव ताडून लिहिलेली ती डायरी आहे. आणि त्याचा रिव्ह्यू सकाळमध्ये आला आणि सकाळमध्ये आल्यावर सगळ्यांना झटक्यात कळलं. परत आई वडील घाबरले की आता नातेवाईक काय म्हणतील, शेजारचे काय म्हणतील. पण थोडंसं अडून अडून आईला बोललं जायचं, पण मी आईला सरळ सांगितलं तुम्हाला जे त्यांना सरळ सांग तुम्हाला जे काय बोलायचं ते त्याच्याशी बोला. पण माझ्याशी डायरेक्टली बोलायचं कोणाचंच धाडस आजवर झालेलं नाही. कारण आई वडील जिथं पडती बाजू घेत होते किंवा घाबरत होते, व्हल्नरेबल होते, तिथं लोक टोची मारत होते. पण जो खंबीरपणे उभा आहे काय बोलायचं ते बोला. मी स्पष्ट म्हणायचो की जोपर्यंत मी तुमच्या दारात जेवायला येत नाही तोपर्यंत मी कशी आयुष्य जगायचं कोणीच मला सांगायचं नाही. आणि ही माझी भूमिका असल्यामुळे आजवर मला एकही नातेवाईकाने याच्यावर एक शब्दही
बोललेला नाही. बर, आता तुम्ही हेल्पलाईन चालवता, लैंगिक शिक्षणाचे वर्ग चालवता, हो, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग काही करता? काउन्सिलिंग नाही, मी काउन्सिलर नाही आहे प्रॉपर, पण बी फ्रेंडिंग करतो. आणि खरं तर मुख्य पार्ट माझा ॲक्टिव्हिझमचा असतो. पोलीस ब्लॅकमेलच्या केसेस झाल्या तर पोलिसांकडे जाणं, पोलिसांबरोबर कार्यशाळा अनेक घेतलेल्या आहेत. म्हणजे ACP बर्गे साहेब आमच्या सोशल सेक्युरिटीचे होते आणि आता मध्ये ATS होते, तर त्यांचा खूप सपोर्ट. मिरन बोरवणकर जेव्हा पोलीस कमिशनर होत्या तेव्हा त्या दर 3 महिन्यांनी आमच्या NGO मीटिंग घ्यायच्या, तर तिथं त्या अगदी मोकळेपणाने सध्या LGBTची काय स्थिती आहे असं मोकळेपणाने बोलायचं. आणि यांनी खूप दिलासा वाटायचा की अडचण घेऊन पोलिसांकडे गेलं तर ते वाईट वर्तन करणार नाहीत. त्यामुळे बर्गे साहेबांचं आम्हाला खूप मदत झाली आहे. त्यामुळे पोलीस मीडियाच्या कार्यशाळा कॉलेजेसमध्ये जाऊन घेणं आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे आणि पूर्वी पाथफाइंडरचे HIV/AIDS प्रकल्प करणं हे आमचं मेन काम राहिलेलं आहे. या सगळ्यामध्येच तू LLB केलंस? हो, याच सगळ्यात केलं. कारण 377 जेव्हा लढा चालू होता तेव्हा लक्षात यायला लागलं की मला कायद्याचं ज्ञान जवळपास काही नाही आहे. आणि याच्या पुढेही खरं तर समलिंगी विवाह असू देत किंवा दत्तक घेणं असू देत, अँटी डिस्क्रिमिनेशन लॉज असू देत, या सगळ्याला कायद्याचं खूप सगळ्या कायदेशीर लढाई असणार आहेत. त्यामुळे आपल्याला कायद्याचं ज्ञान असणं महत्त्वाचं. आणि तू आता MA मानसशास्त्रही करतोयस? हो, आत्ता जस्ट हे पहिलं वर्ष आहे ते करतो आहे. कारण मी काउन्सिलर नाही आहे आणि ते जे जे काम करताना हे जाणवतं की ज्या ज्या क्षेत्रात आपला अभ्यास असायला पाहिजे तो व्हायला पाहिजे. म्हणजे आता इंजिनिअरिंग पैसे मिळवण्यासाठी खूप चांगलं झालं, पण आता इंजिनिअरिंगचा काहीच उपयोग होत नाही आहे. आता ह्या इतर गोष्टींचा लागतं आणि त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. या समूहाचा प्रतिनिधी म्हणून समाजाकडून तू काय अपेक्षा करतोस आम्हा सगळ्यांकडून? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की लैंगिकता अनेक प्रकारच्या आहेत आणि कोणीही कोणाला विशिष्ट चौकटीत बसून हे बरोबर आणि हे चूक असं मूल्यमापन करू नये. ज्याला निसर्गाने जसं, आणि हे निसर्गाने घडवलेलं आहे, म्हणजे समलैंगिकता प्राण्यात आणि पशुमध्ये पण दिसते. ही पाश्चात्य गोष्ट नाही आहे, ही आपल्या मनुस्मृती असू दे, कामासूत्रामध्ये असो, त्याच्यातही उल्लेख आहेत. म्हणजे ही नैसर्गिक आहे, ही बदलता येत नाही. आता आईवडिलांनी, मित्रमंडळींनी, नातेवाईकांनी जर आम्हाला नाही स्वीकारलं तर नेमकं आम्ही कुठं जायचं, कसं राहायचं? जर भेदभाव नोकरीच्या ठिकाणी आमच्याबद्दल केला तर आम्ही आमच्या लोकांनी नोकरी कशी करायची? त्यामुळे मानव अधिकारांच्या दृष्टीने तुम्ही जरा संवेदनशीलपणे पाहिलं की हा माणूस इतरांसारखाच आहे, याच्या लैंगिक जीवनशैली वेगळी आमच्यापेक्षा, पण अदरवाईज सगळ्या गोष्टी तुमच्यात ज्या आहेत त्याच आमच्यात आहेत. तुम्हाला जसा एक संसार सुखी करायचा तसाच आम्हाला करायचा आहे. तर हा निकोप दृष्टी ठेवणं ही एक गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पालकांनी जेव्हा मुलं आपली सांगतात की मी असं असं आहे, माझं लग्न लावू नका, तर मी अशा खूप केसेस पाहिलेल्या आहेत की पालक बळबळ सांगूनसुद्धा लग्न लावतात. दुसऱ्या मुलाची फसवणूक मुलीची झाली तरी चालेल, पण समाज मान्यता मिळाली पाहिजे. तर पालकांनी समाज मान्यतेकडे बघू नये, पालकांनी आपल्या मुलाचं कल्याण कशात आहे ते बघावं. आणि मुलाचं कल्याण, मूल जर म्हणत असेल की नाही ही फसवणूक आहे, मला लग्न नाही करायचं, तर पालकांनी बळबळ त्यांची लग्न लावू नये. आणि मुलांना समजून घ्यावं की समाज स्वीकारेल हा नाही हा पुढची गोष्ट आहे, पण आपल्या मुलांना आपण पहिले आधार दिला पाहिजे. या दोन गोष्टी जरी आपण सांभाळल्या, तृतीयपंथ्यांची टावाळी न करणं किंवा आमचे जे सिरियलमध्ये बायकी थट्टा विनोद केले जातात, एक बेसिक डिग्निटी जी आम्ही मागतो तीसुद्धा आज तो 377 निकाल आमच्या बाजूनी लागूनसुद्धा ती काही आमच्या वाट्याला दुर्दैवानी सामाजिकदृष्ट्या आलेली नाही आहे. आजही आमची अनेक लोकं नैराश्यात असतात. अनेक जणं, म्हणजे 2 आठवड्यापूर्वीच मी एका मुलाला 4 दिवस ॲडमिट करायला लागलं कारण त्यांनी आत्महत्या करायचा प्रयत्न केला होता. तर मला वाटतं थोडीशी संवेदनशीलता समाजात येणं, थोडीशी नाही खूपच येणं गरजेचं आहे. हे खूप गरजेचं आहे. या समूहातल्या किन्नर समूह जो आहे, बहुलिंगी समूह जो आहे, त्याचा तू एक अभ्यास केला होतास. हो, या उपगटासमोर असलेल्या खास अडचणी कोणत्या आहेत असं तुला वाटतं? आम्ही काही वर्षांपूर्वी पुण्याच्या जवळ मांढरदेवी म्हणून आहे, तिथं जत्रा भरते, तर तिथं आणि पंढरपूरच्या तिथं काशेगाव आहे म्हणून तिथं जत्रा भरते, तिथं तृतीयपंथी येतात. तर तिथं जरा प्रातिनिधिक तृतीयपंथी येतात, म्हणजे नुसतं पुणे मुंबईचे न येता महाराष्ट्रातल्या विविध भागात नाही तर उस्मानाबाद असेल, लातूर असेल, तर त्यांचा आम्ही 103 जणांचा हे केला होता. त्यातले काही 2-4 आकडे मी फक्त सांगतो. यातले 21% जण आम्हाला असे भेटले आहेत की जे पूर्णपणे निरक्षर आहेत. 10 जणांकडं एकही
ओळखपत्र नाही, कोणतंच नाही, आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, काही नाही, कोणतंही ओळखपत्र नाही. आपण मी टू सध्या आपण बघतो की मी टूची चळवळ खूप चाललेली आहे, पण ह्यांना विचारलेलं आहे की लैंगिक संबंधासाठी लोकांनी दिलेला त्रास किमान 42.85% तृतीयपंथ्यांना निदान एकदा तरी लैंगिक संबंध मला करायचेच आहेत आणि का देत नाहीस म्हणून त्रास दिलेला आमच्या समोर आलेला आहे. अजून एक दोन सांगतो की जबरदस्तीने म्हणजे बलात्कार त्यांच्यावर झालेला प्रौढांमध्ये 13% तृतीयपंथ्यांवर किमान एकदा तरी गुदमैथून जबरदस्तीने झालेला आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की फक्त 22% जणांनाच अशी कोणती तरी आधाराची संस्था माहिती आहे की जिथं ते मदत मागू शकतील. असे बरेच आकडे आहेत, पण निदान हे म्हणजे त्यांची स्थिती आपण पुण्या मुंबईंच्याच फक्त न बघता जर महाराष्ट्राची पाहिली तर ती आजही खूप वाईट आहे.